राज्यामध्ये 2219 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 24 तासात 3,139 जण कोरोनातून बरे झाले. दुसरीकडे 49 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 29,000 जास्त कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. राज्यातलं कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाण जे आहे ते 97% गेलंय. कोरोनाविरोधातल्या स्पुटनिक लसीचा डोस 60 वर्षांखालच्या व्यक्तींसाठी 75% अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आता 60 वर्षांखालील व्यक्तींना 3 महिन्यांनंतर सुद्धा त्याची परिणामकारकता 70% इतकी राहत असल्याचं गमालिया या सेंटरनं म्हटलेलं आहे. सुमारे 28,000 जणांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये भगवान भक्ती गडावर भरवण्यासाठी प्रशासनानं परवानगी दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्कचा वापर करणं, मर्यादित गर्दी हे सगळे नियम पाळावे लागणार आहेत. मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात असा प्रश्न मनसेनं उपस्थित केलाय. शिवसैनिक 50% आसन क्षमतेनं गर्दी करतील यावर आम्ही विश्वास ठेवायचा का असं म्हणत मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी सरकारच्या नाटकांसंबंधीच्या धोरणावर टीका केली आहे. कोरोनामुळे 2 वर्षांपासून झाडीपट्टी कलाकारांची दिवाळी अंधारात आहे. पूर्व विदर्भामध्ये दरवर्षी गणेशोत्सवापासून सगळ्याच सणांमध्ये झाडीपट्टीचा कार्यक्रम असतात, मात्र यंदा दिवाळी जवळ असताना कार्यक्रमाचं एकही बुकिंग झालेलं नाहीये. त्यामुळे सरकारनं कार्यक्रम सुरू करायची परवानगी द्यावी अशी मागणी झाडीपट्टी कलाकारांनी केली आहे. पुन्हा एकदा संक्षिप्त घडामोडी. सांगली कोल्हापूरला महापुराचा वारंवार धोका असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीचं सरळीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृष्णेचं पाणी हे भीमाखोऱ्यामध्ये वळवण्याची शिफारस देण्यात आली होती, ती शिफारस सरकारनं फेटाळली. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा नदीचं सरळीकरण करण्यासाठी अभ्यास केला जाणार आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात भाज्यांचे दर 20-25% वाढलेत. नवरात्रीमुळे भाज्यांची मागणी जास्त आहे, तर राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक नष्ट झालंय. दुसरीकडे इंधनाचे दर सुद्धा गगनाला भिडलेत आणि या सगळ्याचा परिणाम आता भाजीपाल्याच्या दरावर होताना दिसतोय. पुढचा महिना दर हा चढेच राहायचा अंदाज आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरण काठोकाठ भरल्यामुळे 27 दरवाजांपैकी 18 दरवाज्यातून गोदावरी नदीमध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता, मात्र आता धरणामध्ये जमा होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे 18 पैकी 8 दरवाजे बंद करण्यात आले. उर्वरित 10 दरवाजे 2 ते 3 दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र निर्मिती क्षमतेमध्ये सुधारणा झाली आहे. पावसामुळे कोळसा खाणीतील उत्पादन ठप्प झालं, त्यामुळे पुरवठा रखडलेला होता, मात्र आता चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील 2 खाणींमध्ये कोळसा उत्पादक वेगानं सुरू झालेला आहे आणि 2,920 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या या केंद्रामध्ये सध्या 1,600 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होती. कल्याण शिळ मार्गावरील देसाई खाडीवर नव्यानं पूल उभारणीचं काम सध्या सुरू आहे आणि या पुलासाठी पलावा जंक्शन इथे सिमेंटचे गर्डर टाकण्याचं काम 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या कालावधीत रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत अवजड वाहनांना तिथून प्रवेशबंदी असेल. केवळ हलक्या वाहनांना या काळात या मार्गानं प्रवास करण्याची परवानगी वाहतूक विभागानं दिलेली आहे. अंबरनाथ MIDC तून जाणाऱ्या पाईपलाईन रस्त्यावरचे खड्डे अंबरनाथ वाहतूक पोलिसांनी बुजवले. याच रस्त्यावर अंबरनाथ आणि बदलापूर MIDC आहे. मुंबई ठाण्याला जाण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर वासीय याच एकमेव रस्त्यावर अवलंबून आहेत, मात्र या रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते. पालिकेनं दुर्लक्ष केल्यानं अखेर वाहतूक पोलीस पुढे सरसावले. लातूरच्या औसा तालुक्यातील आपचुंदा या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत जण विद्यार्थ्यांसाठी जिकरीचं झालंय. शाळेजवळच्या नाल्याचं पाणी कच्च्या रस्त्यावरून वाहते. यंदा जास्त पावसामुळे नाल्याला पूर आलाय, तर सततच्या पावसामुळे रस्त्यात शेवाळ सुद्धा साचलंय. अनेक विद्यार्थी या रस्त्यावरूनच घसरून पडतात. इथे छोटा पूल बांधायची ग्रामस्थ सध्या मागणी करतायत.
मुंबईतल्या प्रभादेवी कांदेवाडी हिंदू स्मशानभूमीतील खत प्रकल्पाला मनसे आणि स्थानिकांनी विरोध केलाय. या खत प्रकल्पामुळे स्मशानभूमी आणि आसपासच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी, डास आणि उंदीर घुशींचा त्रास असल्याची तक्रार इथल्या स्थानिकांनी केली आहे. सणासुदीत साड्या महागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि महागलेला वाहतूक खर्च यामुळे साड्या महागण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाचे भाव वाढलेले असताना तसंच कोळसा टंचाईचा परिणाम सुद्धा सुरतमधल्या गिरणी उद्योगावर होत असताना आता राज्यामध्ये साड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे असं व्यापाऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला पर्यावरणपूरक गाड्यांसाठी 140 कोटी रुपये देणार आहे. यातून डिझेलवर धावणाऱ्या 1000 एसटी गाड्यांचं सीएनजीमध्ये रुपांतर होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. एसटीच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या 17,000 बसेस आहेत आणि सध्या डिझेलवर होणारा खर्च एकूण खर्चाच्या 40% इतका आहे. सीएनजीमुळे त्यामध्ये बचत होईल. भारतामध्ये दहशत माजवायचं प्लॅनिंग करणाऱ्या दहशतवाद्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिल्लीतून अटक झालेला मोहम्मद अशरफ उल्फ अली कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे. दहशतवादी कारवायांसाठी तो कोडवर्ड वापरायचा. काश्मीरमधल्या 8 ते 10 दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याची कबुली त्यानं स्वतः दिली. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या वृद्धेला लुटणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी 1 तासात अटक केली आहे. पुष्पा बजाज फॉरवर्ड लाईन चौकातून दूध विक्री करून घरी परतत असताना त्यावेळी इम्मालीपाडा गल्लीमध्ये तिघांनी त्यांच्याकडील 54,000 रक्कम लुबाडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात आणि चोरीची सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरांना रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. इरफान शेख आणि एलान सिंग कल्याणी अशी त्यांची नावं आहेत. त्यांनी नेरळ खोपोली रसायनी परिसरामध्ये 9 घरफोड्या केल्या होत्या आणि त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल असा 11,08,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचे 2 साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. गॅस कटरना एटीएम फोडून पैसे चोरणारी आंतरराज्यीय टोळी यवतमाळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपींनी राळेगाव शहरातील बँक ऑफ इंडियाचं एटीएम गॅस कटरनं कापून त्यातून रोख 8,69,000 रुपये लंपास केले होते. सीसीटीव्ही फुटेज तपासून एका संशयित वाहनाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि हरियाणातून मोरक्या लियाकत आणि लियाकत अलीदीन मोहम्मदला पकडले. कॅन्सरवरील बनावट औषध विकणाऱ्या महिलेला कल्याणमध्ये अटक झाली आहे. महिलेकडून 67,90,000 रुपये किमतीचे बनावट अँटी कॅन्सर इंजेक्शन्स, गोळ्या आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कल्याणच्या एका फार्मा कंपनीमध्ये बनावट इंजेक्शन्स, गोळ्या तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. रायगडच्या मांडगाव तालुक्यातील नांदवी इथल्या स्वयंभू आयजी माता मंदिर 3,000 दिव्यांनी उजळून निघालं. अष्टमी निमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि रात्री मंदिर आणि परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. दुर्गाष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार रूपात महापूजा मांडण्यात आली. महिषासुरानं देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळी जगदंबेनं महिषासुरासह सगळ्या राक्षसांचा वध केला अशी आख्यायिका आहे. देवीला महिषासुराचा वध करतानाच्या रूपात यामध्ये दाखवण्यात आले. करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई देवीची महिषासुर मर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. महिषासुर मर्दिनी हे जगदंबेचं भाविक आणि भक्तांना भुरळ घालणारं एक सुंदर रूप आणि सर्व देवांच्या एकच तेजातून देवी अवतीर्ण झाली आणि तिनं देवदेवतांचा छळ करणाऱ्या महिषासुराचा वध केला असं सांगितलं जातं. पुन्हा एकदा वळतोय फास्ट घडामोडींकडे. मुंबईतील कांदिवलीमध्ये चक्क 550 केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. सूर्या रतुडी नावाच्या या व्यक्तीनं हा विक्रम केलाय. आपल्या वाढदिवसानिमित्त चक्क 550 केक त्यानं कापले आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यावेळेला कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र होतं. महापालिका प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील एका लहानग्याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
बीदरमध्ये राहणारा अवघ्या 21 महिन्यांचा अभिनंदन दीपक जोशी यानं 28 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. कमी वेळात अचूक उत्तरं ओळखणारा फक्त 1 वर्ष 9 महिन्यांचा अभिनंदन हा पहिलाच मुलगा ठरलाय. तसं प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमनं जोशी कुटुंबियांना दिले. जे फॉर के फॉर एल फॉर एम फॉर एन फॉर ओ फॉर पी फॉर क्यू फॉर. भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनींपैकी एक इन्फोसिसचं उत्पन्न यंदा 11.9% वाढले. जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीचा निव्वळ नफा 5,421 कोटी रुपये इतका नोंदवला गेलाय. तर कंपनीचं जुलै ते सप्टेंबर मधलं उत्पन्न हे 20.5% वाढून आता 29,602 कोटींवर गेलंय. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीनं 4,845 कोटींचा नफा कमावला होता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.